राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। क्या बात है, मुलगी जन्मली तर तोंड मुरडणारे काही जण आजही दिसतात। पण गोंदिया जिल्ह्यात एका नगरपंचायतीनं मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रमच राबवला। ही आहे गोंदिया जिल्ह्यातली देवरी नगरपंचायत। या नगरपंचायतीनं एक आदर्श निर्णय घेतलाय। मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी ही नगरपंचायत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 1000 रुपयांची ठेव बँकेत ठेवणार आहे। नगरपंचायत हद्दीमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या जन्मामागे ठेव स्वरूपामध्ये 1000 रुपये बँकेमध्ये ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतलेला आहे। तर या स्तुत्य उपक्रमामुळे नगरपंचायत हद्दीतील जन्म मुलींच्या जन्मदरामध्ये त्याचबरोबर वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्याही कमी होण्यास मदत होईल। मुलगा मुलगी असा भेदभाव करू नका असा केवळ सल्ला न देता देवरी नगरपंचायतीने थेट कृतीतूनच स्त्री जन्माला प्रोत्साहन दिलंय। या उपक्रमांतर्गत नगरपंचायत हद्दीत जन्मलेल्या नवजात बालिकांचा जन्म सोहळा सुद्धा साजरा केला जाणार आहे। नगरपंचायतच्या माध्यमाने आम्ही हा ठराव घेतलेला आहे आणि ज्या घरात मुलगी जन्माला येते आणि त्या मुलीला आम्ही एक सन्मान म्हणून 1000 रुपये सुरक्षा ठेव तिची आम्ही देत आहोत आणि हा उपक्रम आम्ही चालू ठेवणार आहोत। आम्ही एक सामाजिक कार्य म्हणून हा उपक्रम आम्ही उपक्रमास आणत आहोत। मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जात असेल तर मुलगी ही वंशाची पणती असते। आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत, पण आजही मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत कमीच आहे। त्यामुळेच प्रत्येक ग्रामपंचायतीनं नगरपंचायतीनं स्त्री जन्माचं असं स्वागत करायलाच हवं। रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया।